नमस्कार मित्रांनो, मी रोहन, आपण पाहत आहात माझा भारत यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पारंपरिक शेवगा शेतीचा विचार न करता आधुनिक शेतीबद्दल थोडा विचार करणार आहोत। जसं की शेवगा हे पीक आहे, पारंपरिक जर विचार केला तर प्रत्येकजणाला माहिती आहे की आपण शेवग्याचं शेंगा विक्री करून त्यापासून आपलं उत्पन्न कमवतो। परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण शेवग्याचं शेंगा तर आपण विक्री करणार आहोत, परंतु त्याच्यापासून जे बाकी जे प्रोडक्ट आहेत, जसं की शेवग्याचा पाला असेल, त्या पाल्याची पावडर असेल, तर यापासून आपण जास्त जास्त उत्पन्न कशाप्रकारे कमवू शकतो याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे। चला तर पाहूयात शेवगा शेती, आधुनिक शेवगा शेतीबद्दलची माहिती। त्यापूर्वी मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबर समोर घंटा बटन दाबा। नमस्कार। नमस्कार। आपला परिचय? मी महादेव मोरे, मुक्काम पोसाडे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र। आपण शेवगा शेती किती वर्षापासून करताय? मागील 4-5 वर्षापासून आपण जे काही शेंगा आहेत, ते शेंगाच्या म्हणजे सर्वात प्रथम जो उद्देश असतो प्रत्येक शेतकऱ्याचा की शेंगा विकणे, त्या उद्देशानेच आपण सुरुवात शेंगा विकण्याच्या उद्देशाने शेवगा शेतीची केलेली होती। मग तुम्ही शेंगापासून उत्पन्न कमवत होतात, परंतु शेवग्याच्या पाल्याची विक्री करणे किंवा त्याची पाल्यापासून पावडर तयार करणे हे तुमच्या मनामध्ये कसं काय विचार आला? मागील बऱ्याच दिवसापासून काय झालं, वातावरणामध्ये अचानक बदल झाले, त्याच्यामुळं जे काही आपलं उत्पन्न होतं शेवग्याचं ते बेभरोसे झालं, म्हणजे त्याच्यातून आपल्याला उत्पन्नाची गॅरंटी नाही। बरोबर आहे। काही उशिरा लांबलेला पाऊस असेल किंवा जास्त प्रमाणात धुकं, थंडी, वाढलेली उष्णता, फुलांची गळती होणे, खूप अडचणी यायला लागली। मग काय होतं, आपल्यात जे शेतकरी आहेत तो डिसिजन घेतात की हे नकोच आपल्याला काढून, शेवगाची बंद करायची, आपण हो पूर्ण बंद करायची। मग बरेच शेतकरी काय होतं की बागा काढून टाकतात, तर आम्ही हे न करता थोडं संशोधन करून किंवा थोडी वेगळी वाट निवडून आज आम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे पाल्याचं उत्पन्न गेल्या 5-6 महिन्यापासून चालू केलंय आणि अगदी चांगल्या अशा पद्धतीनं त्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळतं। इतर पिकाचं भरपूर आम्ही म्हणजे केली होती याबद्दल, मागील काळामध्ये आम्ही केळी असेल, ऊस असेल किंवा डाळिंब असेल किंवा जे काय भाजीपाल्याची पिकं असतील, शिमला मिरची, सगळी वांगी असेल, टोमॅटो असेल, पूर्ण पीक यामध्ये आम्ही ट्राय केलते, पण त्याच्यात म्हणावं तसा काही नफा एवढा मिळत नव्हता। बरोबर आहे। आणि मिळालाच उत्पन्न तरी बाजारभावाची कुठली गॅरंटी नाही, गॅरंटी नाही। बरोबर आहे। तर ह्या शेवगा शेतीसाठी तुम्ही जे काही क्षेत्र निवडले ते जमीन कशी असावी या शेवगा शेतीसाठी? जमीन म्हणजे अगदी हलक्या प्रतीची आमची जमीन आहे, 1 फूट देखील माती नाही त्या जमिनीमध्ये। कुठल्याही प्रकारची तुमची जमीन असू द्या, अगदी खडकाळ जमीन असेल किंवा काळ्या प्रतीची जमीन असेल तरी जमीन यामध्ये चालू शकते। ठीक आहे। जे काय आपण पारंपरिक शेवगा शेती करतो त्यामध्ये आणि यामध्ये महत्त्वाचा फरक काय, की पिकांमधील रोपामधलं अंतर म्हणा किंवा जो आपण गॅप होता मधला आपला बेडमधलं अंतर ते कसं आहे याच्यामध्ये? साधारणतः आपलं जे काही 2 ओळीतलं अंतर म्हणजे शेंगासाठी लावतो ते साधारणतः आपलं जे अंतर आहे ते साधारणतः 10 फुटापर्यंत असतं किंवा 12 फूट जमिनीच्या प्रकारानुसार। तसे यामध्ये आपल्याला रोपांची संख्या वाढवून पाल्याचं उत्पन्न घ्यायचं आहे, त्याच्यामुळं 2 लाईनमधलं अंतर यामध्ये आपण 2 फूट आणि 2 रोपामधलं अंतर 9 फूट किंवा 9 इंच किंवा 12 इंचापर्यंत ठेवलेलं आहे। बरं, म्हणजे एकरी जर विचार करायला गेलं तर एकूण आपले किती आपलं बियाणं लागते किंवा किती रोपे तयार होतात एकरीमध्ये? 1 एकर क्षेत्रामध्ये जर तुम्हाला साधारणतः 2x1 वरती जर लागवड करायची म्हणलं तर 10-12 किलो चांगल्या क्वालिटीचं बियाणं असेल तर पुरेसं होतंय। आणि टोटल किती रोपं यामध्ये बसली पाहिजे त्यावेळेस आपल्याला उत्पन्न चांगलं मिळेल? 1 एकरमध्ये 33-35 हजार जर रोपं लावली तर एकदम चांगल्या अशा पद्धतीने आपल्याला उत्पन्न मिळते। ठीक आहे। आणि जर पाण्याचा विचार केला तर ह्याला पाणी ड्रिपनेच द्यावं किंवा पाट्यान सोडवं असं काय आहे काय याच्यामध्ये? नाही, तसं काय नाही, तुमच्या खर्चावरती अवलंबून आहे। तुम्हाला जर ड्रिप करायची असेल, पाण्याची बचत असेल किंवा कष्ट कमी करायचे असेल तर तुम्ही ड्रिप टाकू शकता। जर बुवा काही शेतकऱ्यांना ड्रिप करणं शक्य नाही, ते मोकळे देखील पाणी दिलं तरी चालू शकतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच व्यक्तींना याची माहिती नाही की शेवग्यापासून किंवा शेवग्याच्या पाल्यापासून पावडरपासून नेमकं आपल्या शरीरासाठी उपयोग काय, त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? शेवगा हे असं झाड आहे आपल्या सर्वत्र पाहायला मिळतात, शेतावर असेल किंवा बांधावर असेल किंवा कोणाच्या दारामध्ये देखील। तसं त्या शेवग्याच्या शेंगाचा वापर प्रत्येकजण भाजीमध्ये करतो, पण इतर जे त्याचे वापर आहेत ते किंवा ज्याचे जे फायदे आहेत ते लोकांना माहीत नाहीत। तर या ठिकाणी आपल्याला शेवग्याचं जर म्हणजे पाल्याबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू म्हणजे एक एनर्जी फूड म्हणून देखील एक चांगल्या पद्धतीने काम करतं। यामध्ये आयरन असेल, झिंक असेल,
पोटॅशियम असेल कॅल्शियम असेल याची मात्रा भरपूर प्रमाणात असल्या कारणानं याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात अगदी आजार 300 पेक्षा जास्त आजारावरती देखील हे काम करते. याचा जे वापर आहे तो आपण पावडरच्या स्वरूपामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी दोन वेळेस जरी अर्धा अर्धा चमचा घेतला तरी होऊ शकतो. आणि याचं जे बेनिफिट आहे ते म्हणजे एकतर जे काय आपल्या शरीरात आज कसं होतं मार्केटमध्ये आपण भाजीपाला आणतो पूर्णपणे केमिकलचा वापर आहे किंवा खतांचा वापर आहे त्यामध्ये विषारी तत्त्व येतात ते आपल्या शरीरामध्ये जातात. ती विषारी तत्त्व शरीरातून बाहेर काढण्याचं काम हे आपलं शेवग्याच्या पाण्याच्या सेवनाने चांगल्या अशा पद्धतीनं होतं किंवा तुमचा बी पी असेल शुगर असेल अगदी नॉर्मल ठेवायचं काम हे पावडर करते. ज्या लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये आता थोडं काय होतं रक्ताची वगैरे कमतरता असते तर झिंकची मात्रा जास्त असल्यामुळं चांगल्या अशा पद्धतीने यामध्ये ती मात्रा देखील रक्त वाढवू शकतो. हो कुपोषण असेल लहान मुलांचं वगैरे ते चांगल्या अशा पद्धतीने भरून निघतं यामधून. म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत याचा वापर आपण वृत्तसेवनामध्ये केला तर बरेचसे आजार कमी होणार. हो हे काय नैसर्गिक आहे यामध्ये कुठलं केमिकल नाही काय नाही त्याच्यामुळं जे काही आहे त्याचा बॉडीवर आपल्या शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आपल्याला यामधून चांगले फायदे मिळतात. आपल्या सर्वांना जसं माहितीच आहे की शेवगा म्हटलं की आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक वनस्पती आहे त्यापासून आपल्या शरीराला खूप चांगला फायदा होतो. आता महाराष्ट्राच्या दृष्टीने किंवा देशाच्या दृष्टीने शेवगा म्हणजे सर्वत्र आढळणार झाड आहे पण लोकांमध्ये जागृती नाही याचे फायदे काय ते लोकांना आणखी माहिती नाही. बरोबर आहे त्याच्यामुळे हे एक दुर्लक्षित पीक म्हणून राहिलं पण थोडं जर यावरती आपण अभ्यास केला किंवा आपण गुगलला सर्च करा मोरिंगा पावडर किंवा शेवगा पावडरचे फायदे तर त्याची पूर्ण माहिती त्यामध्ये आपल्याला मिळून जाईल. बरोबर आहे. आता जर आपण पारंपरिक जेव्हा शेती करतो आपण शेवग्याचं फक्त शेंगाचं विकत होतो तर आता याचं तुम्ही पावडर किंवा तुम्ही जे पाला ही करणार आहे तर यासाठी खर्च किती होतो आपल्याला एक एकर विचार जर केला तर एकूण खर्च किती होतो आपल्याला अगदी लागवडीपासून ड्रीपपासून ते वर्षभराचा तुमचा काढणीचा मजुरीचा वगैरे जर सगळा खर्च पकडला तर ते 70 ते 80 हजार रुपये वार्षिक तुम्हाला यामध्ये खर्च येऊ शकतो. वार्षिक खर्च 1 लाख होऊ शकतो. 1 लाख रुपये पकडून काय होतं यामध्ये महिन्याला तुमचं एक कटिंग घ्यावं लागते त्याच्यामुळे लेबर वरती जवळजवळ तुमचा एक 40% किंवा 50% पर्यंत खर्च होऊ शकतो. बरोबर. मग आता ह्या जरा खर्च आपल्याला 1 एकरामध्ये वर्षाला 1 लाख रुपये खर्च होतो परंतु जर विचार केला आपण महत्त्वाचं उत्पन्न याचं उत्पन्न कसं राहतं. याचं जे उत्पन्न आहे ते पहिले कापणी तुम्हाला 2 महिन्यानंतर लागवडीनंतर मिळणार आहे पहिला तोडा आपला. हो पण त्यामध्ये तुम्हाला उत्पन्न कमी मिळणार का तर सिंगल झाड असतं त्याला फांद्या वगैरे थोडा जरा त्यामुळे तुम्हाला एकरी साधारणतः 350-400 किलो पर्यंत उत्पन्न मिळेल पण त्यानंतर दुसऱ्या कापणीला तुमचं डबल होणार 700 ते 800 किलो पर्यंत जाईल आणि तिसऱ्या कापणीला एका झाडाला मिनिमम 30 ग्रॅम जरी वाळलेला पाला मिळाला तर 33,000 झाडामधून आपल्याला 1 टन पाला मिळून प्रत्येक महिन्याला आरामात मिळतो. मग याचे जे तोडा असतो आपण म्हणतो की आपण तोडणी करा हार्वेस्टिंग करणार आहे ह्या पाल्याची ते प्रत्येक किती दिवसाचा गॅप न करणार आहे आपण. वातावरणानुसार थोडं कमी जास्त होऊ शकतं. पावसाळ्याचा दिवस असेल तर 25 दिवसामध्ये कापणी करता येऊ शकते. थोडं सर थंडीचा दिवस असतील किंवा आपलं उन्हाळ्यामध्ये उन्हाळा असेल उष्णता जास्त 30 ते 35 दिवसामध्ये तोडणी दिवसामध्ये एक कापणीला म्हणजे प्रत्येक सेज येऊ शकते काय अडचण नाही. म्हणजे जसं जर विचार करायला गेलो आपण तर आपल्याला 1 वर्षामध्ये 10 तोडे आरामशीर होतात. हो 10 तोडे आरामशीर म्हणजे एकदम मिळू शकतात यामध्ये. मग सध्या रेट काय चालू आहे या पाल्यासाठी किंवा जे काय पावडर आहे ते पावडरसाठी काय रेट भेटतो आपल्याला. हे आता आपण जागे येऊन सेल करतो हे कुठल्या मार्केटला नेत नाही किंवा काय नाही व्यापारी आपल्या जागेवर येतात माल घेतात वजन करून पैसा जागेवर देतात. आता ऑर्गॅनिक जर असेल आम्ही थोडं म्हणजे नॅचरल पद्धतीनं गांडूळ खत असेल किंवा जीवामृत असून वेस्टी कंपोजर वापरून आपण हे बनवतोय तयार करताय तर आपण साधारणतः 200-250 किंवा 300 रुपयापर्यंत देखील हे सेल करतोय. बर तसं विचार जर करायला गेला तर आपल्याला वार्षिक उत्पन्न तुम्ही काय सांगू शकता तुम्हाला या शेवग्याच्या पाल्यापासून पावडरपासून. तसं आपल्याला आता साधारणतः 10 टन जरी पकडलं 200 रुपये जरी रेट पकडला तर 21 लाख रुपये मिळतात. आणि आपण समजा बघ केमिकलवालं केलं थोडं ऑर्गॅनिक करायचं म्हटलं किंवा थोडं जर ह्या प्रोसेसनं जायचं म्हटलं तर थोडं कष्ट जास्त आहे. बरोबर. याच्यामध्ये कसं आहे केमिकल वापरता येत नाही आपल्याला जसं काय आता खत असेल मार्केटमध्ये गेलं गोणी आणले टाकली झालं तसं नाही. या प्रोसेसमध्ये तुम्हाला शेणखत असेल किंवा शेणखतापासून तुम्ही गांडूळ खत बनवू शकता. गांडूळ खतामधून चांगला फायदा मिळतो. त्याचप्रमाणे जीवामृत असेल किंवा फवारणीमध्ये बिव्हेरिया बेसियाना जे एक जैविक औषध आहे मेटरायझम आहे परत दुसरं आपलं नीम तेल आहे आणि करंज तेल याचा वापर करता येऊ शकतो.
ब्युहेरिया बेसियाना कसं मल्टिप्लाय करणं गरजेचं असतं. 5 दिवस ते पाण्यात म्हणजे भिजत घालण्याचं, त्यामध्ये तुम्हाला गूळ टाकावा लागतो, त्यानंतर ते कल्चर टाकणे, त्याच्यात गोमूत्र असेल किंवा दूध टाक, यापैकी कुठली गोष्ट. तसं म्हणजे थोडं कष्ट आहे आणि त्याला संध्याकाळी फवारणी घ्यावं लागते. तसं केमिकलवाला तुम्ही केव्हाही फवारू शकता. बरोबर. म्हणजे जर पारंपरिक शेतीचं आपण थोडं जर साईडला ठेवलं आणि जर शेवग्याचा पाला पाल्यापासून जर पावडर तयार केली तर नक्कीच आपल्याला एक एकरी वार्षिक उत्पन्न हे 15 लाखापासून पुढे 15-20 लाख रुपये आपल्याला आरामशीर मिळू शकतं. नाही, एक मिनिमम तुम्ही 100 रुपये रेट पकडा. तुम्ही केमिकल वापरलं समजा, शक्य नाही काही लोकांना की बुवा ऑर्गॅनिक करणं. केमिकलचा जर वापर केला त्यांनी आणि त्यामधून साधारणतः तुम्हाला एक 8 टनच पकडा किंवा 6 टनच मिळून जा वार्षिक. उत्पन्न सगळ्यांना सारखं मिळेल हे नाही. आपल्या प्रत्येकाच्या शेतावर म्हणा किंवा तुम्ही जसं कष्ट केले, आहे पाणी आहे हवामान आहे. आता काही लोक ऊसाचं उत्पन्न 150 टन ही घेतात, पण सगळ्यांना 150 100 घेणं शक्य नाही. बरोबर आहे. 40 टन आहे, 30 टनावाले असतात. काहींची पाण्याची थोडीफार सोय असते, काही कमी असते, भरपूर अडचणी असतात. किंवा त्यांचं काही जे टेक्निक असेल त्यामध्ये थोडाफार, तर एक मिनिमम 6 ते 8 टन जरी पकडलं, 100 रुपये जर रेट पकडला, 7 ते 8 लाख रुपये आपल्याला 8 लाख रुपये तुम्ही आरामशीर उत्पन्न वार्षिक उत्पन्न मिळू शकतं. आणि यामधून 1 लाख रुपये तुमचा वार्षिक खर्च पकडा. जास्त खर्च जो आहे तो आपला लेबरलाच होणार आहे, हा पाला कापणी करणे, वाळवणे. वाळवणे बरं, आपण पाला कट करतो जे ते पाला कट करण्यासाठी त्याची काय प्रोसेस आहे, कसं कटिंग करतो पाल्यासाठी? आपण याला विळ्याच्या सहाय्याने याला कटिंग घेतो आणि तो पाला कट केल्यानंतर मोकळ्या जागेमध्ये कागद वगैरे प्लॅस्टिकचा टाकून त्यामध्ये आपण वाळवण्यासाठी टाकतो. त्यानंतर एक उन्हामध्ये जर वाळवला तर साधारणतः 1-5 तासामध्ये पूर्ण ड्राय होतो. आणि सावलीमध्ये जर वाळवायचं म्हटलं तर 30 तासापर्यंत कालावधी लागू शकतो. बरं, म्हणजे 30 तास त्याला वाळल्यानंतर डायरेक्ट तुम्ही त्याचं ते पुढच्या आपण वापरासाठी देऊ शकता? हो, एकदम ड्राय होतो. सावलीमध्ये वाळवलं तर 30 तास लागतील. उन्हामध्ये अगदी तुम्ही आता 10 वाजता जर पाला टाकला तर संध्याकाळी 4 नंतर केव्हाही भरू शकता. बरोबर. आणि एकदा भरून तुम्ही साधारणतः 1-3 वर्षापर्यंत एकदा उन्हामध्ये पॅक केला तर व्यवस्थित राहू शकतो पाला. म्हणजे जर मित्रांनो तुम्ही आज जर पाला कटिंग केला, पाला वाळून जर पॅकिंग केला, जर मार्केटमध्ये रेट कमी असेल तर तुम्ही आज न विकता तर 3 वर्षापर्यंत तुम्ही केव्हाही तो पाला विकू शकता. म्हणजे की तुम्हाला तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही त्याचं उत्पन्न किती घ्यायचं आहे. आणि रेट कमी होण्याची शक्यता राहत नाही. याचं कसं, एक तर उत्पन्न खूप कमी प्रमाणात. बरोबर आहे. आज आपल्या चॅनलवर माझ्या मते हा पहिलाच व्हिडिओ असेल यूट्यूबच्या माध्यमातून पाला शेतीवरती. याची शेती महाराष्ट्रामध्ये तर होतच नाही, थोडेफार एक गुजरातच्या एरियात कमी प्रमाणात आणि तामिळनाडूत होते, पण ते उत्पन्न खूप कमी आहे. त्याच्यामुळं मागणी जास्त आहे, मागणी जास्त आहे, आपलं उत्पन्न तेवढं प्रमाणात नाही आहे. हो, त्यामुळे याचा रेट जो आहे प्रति किलोचा तो जास्त घसरण शक्यता फार कमी आहे. आणि पुढील 10 वर्ष तर यामध्ये कुठलाही चान्स नाही की रेट कमी होऊ शकतो. लोकांमध्ये अनेक शेतकरी यांना जागृती होणे, तेव्हा लागवडी होणे यामधून एक, आणि लोक सहजासहजी लावायला तयार नाहीत. बरोबर आहे. कोणी अशा गोष्टी विश्वास ठेवत नाही की शेवग्याचा पाला विकल्या, पाला विकला, म्हणजे लोकांमध्ये तेवढी जनजागृती कमी आहे अजून. हो, लोकांना फक्त माहिती की बाबा शेंगा मार्केटमध्ये विकल्या जातात, पण पाला विकला जातो हे आज जर तुम्ही कुठल्या लोकांना म्हटलं की पाला तर लोक हसणार नाही. बरोबर आहे. बरं, आता हे झालं पाला आणि पाल्यापासून पावडर. याच्या व्यतिरिक्त अजून आपण याची विक्री काय, म्हणजे त्या शेवग्याची दुसरी काय विक्री आपण करू शकतो का? यामध्ये जो काय याचा डिंक आहे तो डिंक देखील विकल्या जातो. याचे पानांची पावडर तर विकल्या जाते, त्याचबरोबर जे आपण कटिंग केल्यानंतर याला साले येते, त्या सालेचे देखून आपण विक्री करू शकतो काढून. किंवा जर विक्री करायची नसेल तर आपल्याकडे जनावरं वगैरे असतात, त्या जनावराला एक चारा म्हणून त्याचे काड्या जे आहेत त्या आपण कुट्टी मशीनमध्ये बारीक करून टाकू शकतो. म्हणजे त्याचा आपल्याला बरेच फायदे आहेत. म्हणजे आपल्या या शेवग्याचा असा आहे की कोणत्याच पार्ट वेस्टेजमध्ये जाऊ शकत नाही. आता तुम्ही कटिंग घेतल्यानंतर तुमच्याकडे जनावर वगैरे काही नाहीत, तर तुम्ही तुमच्या आसपासच्या एरियामध्ये ब्रॅकेट मशीन, म्हणजे ब्रॅकेट बनवणारे लोक, त्या लोकांना आपण हे ब्रॅकेट बनवण्यासाठी अगदी सहज ते नेऊ शकतात चांगल्या रेटमध्ये. बरं, आता कसं आहे, सर्व लोकांना याच्याबद्दल जनजागृत नाही आहे, परंतु जर आपण त्यांना सांगायला की याचं मार्केटमध्ये चांगली व्हॅल्यू आहे, परंतु कसं असतं की प्रत्येक शेतकऱ्याला हा प्रश्न भेडसावतोच की आपण शेवगा लावला, त्याचा पाला आपण काढला, तो सुकवला, पावडर तयार केली, पण त्याला मार्केट कुठे, विक्री कुठे करायची? नाही, सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो शेतकरी उत्पन्न तर घेऊ शकतो, पण विक्री जेव्हा मार्केटिंगचा प्रॉब्लेम येतो. हो, थोडी भीती राहते. आज म्हणजे थोडं ऑनलाईन आहे पूर्ण जग, तर आपण स्वतः देखील सेल करू शकता. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट असेल किंवा इतर माध्यमातून, फेसबुकच्या, किंवा जे काही आमच्याकडे आता व्यापारी आहेत ज्यांची रिक्वायरमेंट खूप मोठी असते, 10 टनापासून ते अगदी 40-50 टन मंथली लागू शकतो,
अशा लोकांना आपण तुपाला सेल करण्यास नक्कीच मदत करू. किंवा याचं जे मार्केट आहे आपल्या आशियातलं सर्वात मोठं मार्केट नीमच मंडी म्हणून आहे एम पीमध्ये मध्य प्रदेशात, तिथं देखील चांगल्या अशा दराने तुम्ही कितीही पाला नेला तरी तिथं भरपूर प्रमाणात घेणारे लोक आहेत, ते अगदी चांगल्या रेटने घेऊ शकतात. आणि जर एखाद्या नवीन शेतकऱ्याला याची लागवड कशी करायची किंवा जे बाकीचे काही माहिती आहे गाईडन्स आहे तो कुठून मिळेल? या शेतीबद्दल आपण पूर्ण जे काही लागवडीपासून तुम्हाला अगदी प्लॉटवर आला तर प्लॉटवर प्रत्यक्ष माहिती देऊ, किंवा व्हिडिओ असेल, किंवा आपल्याकडे एक पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून PDF असेल किंवा डायरेक्ट पुस्तक देखील तुम्हाला मिळू शकतं. PDF व्हॉट्सअपला हाई शेवगा शेती म्हणून जर तुम्ही टाकलं तर आपण त्याचा PDF असेल किंवा त्याचा व्हिडिओ असेल ते सगळं आपण पाठवू शकतो. मित्रांनो, सध्या तुम्हाला स्क्रीनवर नंबर असते त्या नंबरला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा किंवा शेवगा शेतीबद्दल माहिती असेल मेसेज जर केला तर तुम्हाला या शेतीबद्दलची पूर्ण जी काही माहिती लागवडीपासून मार्केटपर्यंत एक PDF द्वारे तुम्हाला सर्व काही मिळून जाईल. दोन्ही माहिती आपण त्यामध्ये दिलेली आहे. तुम्हाला शेंगाचं जरी उत्पन्न घ्यायचं असेल किंवा पाला किंवा पावडर करायचं उत्पन्न दोन्हीचं त्यामध्ये आपण समावेश केला, सर्व माहिती मिळून जाईल. आता असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असणार आहे की आम्हाला शेवगा शेती करायची आहे परंतु खात्रीशीर उगवण क्षमता चांगली असणारं बियाणं त्यांना कुठे मिळेल? आपलं बियाण्याचा जो प्लॉट आहे एकदम खात्रीशीर 99% उगवण क्षमता असलेलं गॅरंटेड ODC3 जातीचं आपण हे बियाणं लावलं आहे. ह्याच जातीचं याचं काही खासियत आहे की ODC3 पानामध्ये कडवटपणा कमी आहे आणि पानांची साईज रुंद आहे, त्याच्यामुळं पाल्याचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळतं आहे. आणि ह्याच्यामध्ये 99% तुम्हाला जर्मिनेशन मिळणार आहे. उगवण क्षमता जास्त आहे याची? हो, उगवण क्षमता जास्त आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं असं बियाणं आपण नक्कीच घरपोच सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ. मित्रांनो, खास करून जर तुम्ही पाला शेती करत असाल तर सर्वात महत्त्वाचं तुमच्या त्या जो काही तुम्ही बियाणं निवडले त्यापासून जे रोपं तयार होणार आहेत त्याला पाला भरपूर लागणं गरजेचं आहे. म्हणजे ODC3 अशी जात आहे की त्याचं तुम्ही पाला म्हणाल किंवा फुटवे म्हणाल जास्त आहेत, मग त्यापासून तुम्हाला नक्कीच उत्पन्न हे जास्त भेटणार आहे. म्हणजे अगदी तुम्हाला कुठल्या पिकाचं उत्पन्न असेल तर ते जातीवरती बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतं. बरोबर. तसं याची पानं थोडी रुंद आहेत किंवा एकदम हिरवीगार आहेत, त्याच्यामुळे चांगलं भरघोस असं उत्पन्न आपल्याला यामधून मिळू शकतं. मित्रांनो, जर तुम्हाला पारंपरिक शेतीत तुम्ही कंटाळा असाल तर नक्कीच शेवगा पाला शेती एकदा करून पहा आणि एकरी 10 लाखापासून 20 लाखापर्यंत तुम्ही उत्पन्न कमवू शकता वार्षिक उत्पन्न मित्रांनो फक्त 1 एकरमधून. बाकीचे पिकाचा तुम्ही विचार केला ऊस शेती वगैरे त्याला 2-2 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागते, त्यापासून उत्पन्न गॅरंटेड आहे परंतु उत्पन्न कमी आहे. एवढं 15-20 लाख रुपये उत्पन्न आपल्याला त्यापासून मिळणार नाही आणि कष्ट कमी आणि स्वतः त्या मालाचे तुम्ही मालक आहात, दुसऱ्यावर तुम्ही डिपेंड राहून वाट पाहण्याची गरज नाही आहे. तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही चांगला रेट मिळाल तर तुम्ही याची विक्री करू शकता. तर तुमचं आता पुन्हा एकदा नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना सर्व काही माहिती घेण्यास मदत होईल. माझे नाव महादेव मोरे, मुक्कामपूर साडे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आहे 95 27 70 04 14 70 83 46 75 99. मित्रांनो, नक्की ज्यांनाशी कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला सर्व काय माहिती मिळून जाईल. तसे मित्रांनो, जर अजून आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबवर सर्व घंट्यापर्यंत दाबा जेणेकरून यांना असे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. आणि सर मोरे सर, तुम्ही ज्याबद्दल आम्हाला शेवगाशी माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जे काय आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवीन पीक आहे शेवगाचं खरं तर पाल्याचं उत्पन्न त्याबद्दल तुम्ही जी काही माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.